अयोध्येत रामलल्लाच्या चरणी आता महिन्यात 10 किलो सोनं अर्पण करण्यात आलेलं आहे आणि 60 लाखांपेक्षा अधिक भाविकांनी दर्शन सुद्धा घेतलंय. दानपेटीत 25 कोटी जमा झाल्याची सध्या प्राथमिक माहिती मिळते आहे. तर महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय. तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दीपक आहेर सध्या आपल्यासोबत आहेत. दीपक, महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, अयोध्येत रामलल्लाच्या चरणी एका महिन्यात तब्बल 10 किलो सोनं अर्पण झाल्याची माहिती मिळते आहे. नक्कीच, आज रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेला एक महिना झालेला आहे आणि त्यानंतर चित्र असं दिसतंय की या एका महिन्याच्या कालावधीत 60 लाखाहून अधिक रामभक्त भाविक रामलल्लांचे दर्शन घेण्यासाठी अयोध्या नगरीत दाखल झाले आणि सर्व भक्तांनी आपापल्या कुवतीनुसार रामलल्लांसाठी देणगी आभूषणे असे अर्पण केले आहेत, दान केले आहेत आणि त्यावेळेस एकंदरीत आता असं दिसतंय की दानपेटीमध्ये सुमारे 25 कोटी रुपये जमा झालेत. त्या सोबत 10 किलो सोनं लोकांनी अर्पण केलंय आणि आपण अगदी तपशिलामध्ये गेलो तर त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की वेगवेगळी आभूषणे अर्पण केली जात आहे. सोन्या चांदीच्या भांड्यांसह हार, मुकुट, चुडी, खेळणी, पायल, धनुष्यबाण, स्टँड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी भक्त दान करत आहे. शिवाय आता एका महिन्यातच इतका मोठे दानपटीत दान आलेलं आहे, ते रामलल्ला अर्पण झालं आहे. आता त्यानंतर अधिक भक्त येण्याची आणि अयोध्येला व्हिजिट करण्याची शक्यता आहे. नक्कीच दीपक, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी.